स्टँडर्ड थर्ड मराठी लेसन नंबर सेकंड सिंह आणि कोल्हा. एक होते जंगल, तिथे होता सिंह. तो पडला आजारी. कोल्हा आला त्याला भेटायला. सिंह म्हणाला, मला भूक लागली, मी आजारी आहे, तू इथे जवळच शिकार शोध. हां, लगेच निघतो, कोल्हा म्हणाला. कोल्हा मनाशीच म्हणाला, वा चांगली शिकार आहे, एक मेंढी पकडू, सिंहाकडे घेऊन जाऊ. कोल्हा हळूहळू मेंढीजवळ जाऊ लागला. कुत्रा दुरून हे पाहत होता. कुत्रा कोल्ह्याच्या मागे धावला. कोल्हा वेगाने पळून गेला. कोल्हा मनाशीच म्हणाला, सुटलो बुवा एकदाचा, चला आता सिंहाकडे जाऊ. सिंह म्हणाला, काय रे, काय झालं, कुठे आहे शिकार? कोल्हा म्हणाला, शिकार दिसली, मी पकडायचा प्रयत्न केला, तेवढ्यात कुत्रा माझ्यावर धावून आला, म्हणून मी परत आलो, आता जातो दुसरी शिकार शोधतो. विद्यार्थी मित्रांनो, असा कोल्हा आणि सिंह मित्र असताना कोल्हा जेव्हा सिंहाला भेटायला जातो तेव्हा सिंह त्याला सांगतो की मला भूक लागली आहे, तर तू माझ्यासाठी शिकार शोधून आण. कोल्हा एका मेंढीला पकडण्याचा प्रयत्न करतो, पण मेंढी मागे असणारा कुत्रा त्याला मेंढीला पकडू देत नाही. आणि कोल्हा जेव्हा मेंढी पकडायला जातो तेव्हा कुत्रा त्याच्या मागे धावत सुटतो आणि कोल्हा घाबरून पळून जातो. परत तो सिंहाकडे पोहोचतो, पण तो सिंहाला मी शिकार करू शकत नाही असे सांगूही शकत नाही, म्हणून तो दुसरी शिकार शोधतो असे सांगून सिंहाकडून निघतो. पुढे काय झाले असेल तुम्ही विचार करा आणि ठरवा. कदाचित कोल्हा परत मेंढ्यांच्या कळपाकडे गेला. त्याने इकडे तिकडे पाहिले, कुत्रा आपल्याला पाहत तर नाही ना याची खात्री करून घेतली. हळूच त्याने मेंढूचे एक पिल्लू पकडले. ते पाहून सगळ्या मेंढ्या ओरडायला लागल्या. कोल्हा घाबरला, त्याने मेंढीचे पिल्लू सोडून दिले. मेंढीचे पिल्लू कळपात परत गेले. कोल्हा मनाशीच म्हणाला, नको रे बाबा शिकार करणे, आता आपण सिंहाला भेटायला जायचेच नाही. अशा प्रकारे घडले असेल.